अजाथूत, लेखक नारायण धारप। कणंगलींनी रेशमी वस्त्राच्या घड्या उलगडल्या। आत कडकडणारा पार्चमेंटचा पातळ थर होता, तोही त्यांनी दूर केला आणि मग आत वाकून दोन्ही हातांनी एक खूप जड वाटणारी वस्तू काढून वेदीवर ठेवली। लांबून मला ती एखाद्या भाजलेल्या मोठ्या लालसर विटेसारखी दिसत होती। कणंगली त्यावर वाकून थरथरत्या बोटांनी काहीतरी खुणा करत होते, नाही तिथल्याच कोरलेल्या रेषांवरून बोट फिरवित होते। मधूनच ते खांद्यावरून मागे वळून खोलीच्या मोडक्या दाराकडे पाहत होते आणि पुन्हा पुढे वाकून घाई घाईनं तीस तीस अक्षर गिरवित होते। हामिश आणि हजरत एव्हाना बेशुद्ध पडले होते। आम्ही दोघं होतो तिथेच उभे होतो। त्या विलक्षण शांततेतच एक आवाज माझ्या कानावर आला, प्रचंड पावलांचा आवाज। प्रत्येक पावलागणिक सर्व वाडा हादरत होता। आवाज त्या हवेत कितीतरी वेळ घुमत होता। कणंगलींनाही तो आवाज ऐकू आला असावा। ते क्षणभर थांबले, त्यांनी बाहीनं चेहऱ्यावरचा घाम पुसला, एकवार दाराकडे पाहून पुन्हा एकदा ते वेदीवर वाकले। वाडा हादरवीत पावलं जवळ आली, जिन्यावरून वर आली, जिन्याच्या तोंडाशीच थांबली। हे काहीतरी वेगळंच होतं। मी एकदाच तिकडे पाहिलं, पुन्हा काही तिकडे पाहण्याची माझी हिम्मत झाली नाही। मगाशी आमच्या जवळून गेलेला तोच तो मळकट पांढऱ्या कापड्यातला आकार दारात उभा होता। पण आता अंधार नव्हता, आता त्याच्यावर प्रखर प्रकाश पडला होता। त्या एकाच नजरेत मला नखशिखांत मळकट पांढऱ्या कापडाच्या पट्ट्यात गुंडाळलेलं शरीर दिसत होत। मी नजर खाली घेतली होती। हे काहीतरी वेगळं होतं। शतकाशतकांचा अवधी सहजपणे ओलांडणाऱ्या प्रकांड शक्तीनं ते लवलवत होत। त्याच्यापासून खोलीत त्या महाभयंकर शक्तीचा निर्यास होत होता। खोलीतली हवा बर्फासारखी थंड होत होती। श्वास घ्यायला जड जात होत। सर्व शरीरावर मुंग्या आल्यासारखा बधीरपणा पसरत होता। हाच तो आझाद होत, पुजाऱ्यांच्या शरीरात वास करणारा। प्राचीन बाबिलोनियन, सुमेरियन, अखाडियन, खाल्डियन, इजिप्शियन, हिटाइट, मिहानी लोकांचा हिंस्त्र देव, ज्याच्या जड शरीराला कणंगली आणि त्याच्या साथीदारांनी जागवलं होतं आणि आता संतापून तो त्यांच्यावरच उलटला होता। त्याची शक्ती या काळातली नव्हती, या पृथ्वीवरची ही नव्हती। काहीतरी अमानवी तत्व त्याच्यात वास करत होतं। ती श्रेणीच वेगळी होती। पिस्तुलाची गोळी आणि अणुबॉम्ब यांच्यातल्या फरकासारखाच इथे फरक होता। नवल नाही, कणंगली गर्भगळीत झाले होते। तो आत आला, थांबला, त्यानं आपले दोन्ही हात पसरले। हात कसले, अजस्त्र पांढरी शिडस ती। खोलीत कसला तरी प्रवाह सुरू झाला। सगळं काही त्या पांढऱ्या अवजारांकडे ओढलं जायला लागलं। खालची दोन निश्चेष्ट शरीर, ओरडणारे किंचाळणारे हातपाय झाडणारे कणंगली, वेदीवरची ती मोठी पेटी, वेदीवरची ती भाजलेल्या मातीची वीट, समोर एखादं मोठं फनेल असावं असं वाटत होतं। या सर्व वस्तू आत शोषल्या जात होत्या, दूर दूर जात होत्या, लहान लहान होत होत्या आणि शेवटी त्यांचे लहान लहान ठिपके झाले। खोलीचं दार रिकामं होतं। मग मला दिसलं की मीही दोन पावलं पुढे घेतली होती, पण कृष्णचंद्रांनी हाताने मला धरून ठेवलं होतं, नाहीतर मीही त्या आवर्तात ओढला गेलो असतो। सर्वत्र एक भीषण शांतता पसरली होती। ओंकार, चल आपण निघू, आपलं काम झालंय। त्यांच्या बंगल्यावर आम्ही परत आलो, पण त्या परतीच्या प्रवासाची मला मुळीच आठवण नाही। सकाळची वेळ होती। मी आणि कीर्ती कृष्णचंद्रांच्या दाराबाहेर उभे होतो। तिला बाहेर घेऊन जायची माझी इच्छा होती, पण कृष्णचंद्रांची परवानगी हवी होती। मला माहीत नव्हतं त्यांना आतून बाहेरचे आम्ही दोघं दिसत होतो। काय रे ओंकार, ते आतून म्हणाले। नाही, मी कीर्तीला घेऊन जरा चक्कर मारून येऊ का? मग जा की, मला विचारायला कशाला थांबलास? आम्ही एकमेकांकडे पाहून हसलो आणि हातात हात घालून बाहेर पडलो। पण हा मोकळेपणा एक दोन दिवसांनंतर आला होता। कणंगलींकडून परत आल्याच्या दुसऱ्या सकाळी मी विलक्षण थकून जागा झालो होतो। मेंदू काम करत नव्हता, शरीराचा स्नायून स्नायू तक्रार करत होता। शरीर आणि मन दोन्ही असह्य ताणाखालून गेलं होतं।
त्याला सावरायला बराच काळ लागणार होता. सकाळच्या चहाच्या वेळी कृष्णचंद्र म्हणाले, जरा वेळानं कीर्तीला येऊन माझ्या खोलीत ये. तेव्हा मग आम्ही चौघ तिथे जमलो होतो. कृष्णचंद्रही अगदी रिलॅक्स झालेले दिसत होते. त्यांचा तो पाईप भगभगत होता. शेजारच्या टिपॉयवर मद्याचा ग्लास किणकिणत होता. कीर्ती, तुझ्या त्या काकाचं प्रकरण काल रात्री मिटलं बर का? ते म्हणाले. आता तुला पुन्हा कसलाही त्रास होणार नाही. त्यांनी काकांनी अशी कबुली दिली? कीर्ती, तुझे काका आता बोलण्याच्या अवस्थेत असतील का नाही याची शंकाच आहे. म्हणजे? ती नवलानं म्हणाली. याचा अर्थ असा की ते केलेल्या पापाचं प्रायश्चित्त भोगण्यासाठी गेले आहेत, मरण पावले आहेत. कृष्णचंद्र विलक्षण आवाजात म्हणाले, हीच माझी संधी होती. मी मध्येच म्हणालो, कृष्णचंद्र, या प्रकरणातल्या खूपशा गोष्टी मला उमगल्याच नाहीत. कीर्ती ही अशीच अज्ञानात आहे. प्रोफेसर कणंगलींचा काय प्रयत्न होता? तो यशस्वी झाला असता तर काय झालं असतं? आणि तुम्ही त्यांचा प्रयत्न कसा अयशस्वी केला हे जर आम्हाला थोडक्यात सांगितलं तर. ओंकार, तुला माहितीये मला व्याख्यानबाजी आवडत नाही. हो, पण हे आम्हाला कळणार तरी कसं? आणि कशाला कळायला हवं? तुमचे आभार मानायला, कीर्ती अनपेक्षितपणे म्हणाली. आणि मग तिचा आवाज गहिवरला, त्या रात्री तुम्ही आला नसतात तर? तिला एकदम रडूच कोसळलं. अरे अरे कीर्ती, ओंकार, अरे तिला गप्प कर ना. कृष्णचंद्र विलक्षण अस्वस्थ होत म्हणाले. अश्रूंचं आर्ग्युमेंट असं होतं की त्याला उत्तरच नव्हता. कृष्णचंद्र बोलायला लागले. कदाचित कीर्तीचे हुंदके थांबवण्यासाठीही असेल. मी तुम्हाला आधीच सांगितलंय, कणंगली हा अत्यंत घातकी चेटकाचा खेळ खेळत होता. पुरातत्वशास्त्र, आर्किओलॉजी हा त्याचा विषय होता. मी त्याची मागची माहिती काढली आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर युनेस्कोतर्फे त्याला मध्यपूर्वेच्या 2 एक्सपिडिशनवर जायची संधी मिळाली. त्या संशोधनातच त्याची या प्राचीन पंथातील कोणाशी तरी गाठ पडली असावी. त्यानं काय खटपटी लटपटी केल्या कोणास ठाऊक, पण ती एक मंत्रानं भरलेली शवपेटी त्यानं हस्तगत केली. ती भारतात आणणं अशक्य होतं. इजिप्शियन सरकारचं अशा चोरट्या निर्यातींवर कडक लक्ष असतं. शेवटी कणंगलीनं ॲबिसिनियन वकिलातीतला हामिश आणि इजिप्शियन वकिलातीतला एल हजरत यांच्याशी त्या वामपंथी मार्गातर्फे संधान बांधलं. त्या तिघांनी मिळून हा कट रचला. डिप्लोमॅटिक प्रिव्हिलेज खाली त्यांनी ती प्रचंड शवपेटी इकडे आणली. त्याबरोबरच ती स्कॅरॅबची पेटीही होती. स्कॅरॅब म्हणजे प्राचीन सील. मातीवर रेषा छापून आणि कोरून ती पातळ वीट भट्टीत भाजून पक्की करायची. त्या विटेवर मंत्र आणि त्याचा उपशम कोरलेला होता. त्या पंजांसंबंधी मी सांगितलंच आहे. प्रत्येकाला त्याचं खाद्य पुरवलं पाहिजे. त्या जळत्या मृतपंजात शक्ती असते, पण त्यांच्याही वरच्या श्रेणीची शक्ती इतरत्र नाही का? कितीही भडकलेला अग्नी पाण्यानं विजवता येत नाही का? तसे मी ते पंजे इथे विजवले आणि ते सूड करी परतून आपल्या छळणाऱ्यांवर उलटले. तिथे काय झालं ते पाहिलंसच. त्या शवपेटीत ते पुरातन भारलेलं शरीर होतं. त्यात अझाथोथ या म्हणजे अनेक नावांपैकी एका नावाखाली वावरणारी अमानवी शक्ती वास करत होती. कीर्ती ज्या रात्री वर गेली त्या रात्री हे तिघ स्कॅरॅबवरच्या मंत्रांच्या सहाय्यानं शवपेटीतल्या अझाथोथला जागवित होते. एक प्रकारची रंगीत तालीमच चालली होती म्हणणं. कणंगलीनं कीर्तीची निवड तिच्या 12-13 वर्षापासूनच केली होती. भिकू आणि त्याची बायको या कटात कितपत सामील होते मला माहीत नाही. तेव्हा असे अनेक घटक अनेक दिशांनी एकत्र आले होते. कीर्तीच्या अंगठी संबंधात सांगितलं आहेच. तेव्हा त्या सुप्त आज्ञेखाली ती त्या मंतरलेल्या रिंगणात गेली. ती आत गेल्याखेरीज कणंगली इकडे अझाथोथला जागवणार नव्हता, म्हणून मी तिच्या आत जाण्याची एवढी वाट पाहत होतो. तेव्हा अझाथोथ बरोबर तिथे आला. त्याच्या माध्यमाचा त्या मृत शरीराचा प्रवास जरी आपल्या डोळ्यांना असा साधा जमिनीवरून दिसला, तरी त्याच्यात वास करणारी ती अघोरी शक्ती मात्र वेगळ्याच मार्गानं तिथे हजर झाली होती. आणि ओंकार, तोच खरोखर निर्वाणीचा असा एक क्षण होता.
कीर्तीला तू रिंगणातून हलवलंस ते अगदी योग्य केलंस. तिथे मग मी आणि तो असे दोघंच तेवढे राहिलो आणि मला खात्री नव्हती त्याच्या विरुद्ध माझा टिकाव लागणार होता का. 5000 अधिक वर्ष त्याची अर्चना चालत आली होती. शेवटी दैवताला त्याची शक्ती भक्तच देतात. याच्यात ती किती साठवली गेली असेल. पण मग तो माझ्याकडे वळला आणि माझ्या मनात एक विलक्षण अतिरेकी संताप उसळून आला. मानवी जीवन अशा अधपतनासाठी खास नाही. मानवी शरीर अशा विकृत उपयोगासाठी खास नाही. मानवी मेंदूची शरीराची ही अघोरी विटंबना होती. मानवानं जे पवित्र उदात्त श्रेष्ठ मानलं होतं त्याच्या रक्षणासाठी हा संघर्ष होता. जेव्हा मी माझा मीपणा विसरलो आणि जेव्हा माझी जाणीव अशी विस्तारली तेव्हा मानवानं दशसहस्त्र वर्षांच्या इतिहासात जतन केलेली वाढवलेली अमोघ पवित्र शक्ती धडाडत माझ्या शरीरात संचारली. माझा त्यात काही वाटा असेल तर तो एवढाच होता की सततच्या साधनेनं मी या शरीराची क्षमता वाढवली होती आणि म्हणूनच काही लक्षांश क्षण मी त्या दाहक शक्तीचा अजस्त्र ओघ पेलू शकलो. तेवढा अवधी पुरेसा होता. अजाथोतचा नाश झाला नाही तसा तोही अविनाशीच आहे. मात्र आपल्या या जागेतला या क्षणाचा त्याचा प्रवेश बंद झाला. त्याला त्याच्या ठिकाणी त्याच्या काळात परत जाणं भाग पडलं. मी त्या संघर्षाचं जास्त वर्णन करणार नाही. एवढंच सांगतो की ती काही साधी गोष्ट नव्हती. निर्वाणीचा उपाय म्हणूनच मी ती केली. एखाद्या पात्रातून पाण्याचा प्रचंड प्रवाह वाहत गेला की त्या प्रपाताच्या खुणा मागे राहिल्याखेरीज राहतील का. त्या पात्राचा कितीतरी भाग खरवडला जाईल, प्रवाहाबरोबर वाहून जाईल. मी परत आलो तेव्हा माझी काय अवस्था होती ती तू पाहिलीसच. पण आपल्याला थांबायला विश्रांतीला वेळ नव्हता कारण शेवटचा अंक व्हायचाच होता. तिथे तू होतासच. पंजांसाठी आलेल्या त्या दोघांनी हमीश आणि एल हजरत यांचे हात तोडले. स्क्रॅबमधल्या मंत्रांच्या आवश्यक त्या हस्तमुद्रा करायला त्यांना हातच राहिले नाहीत. त्याचा किती उपयोग झाला असता याची मला शंकाच आहे. पण ते मंत्र वापरण्याची संधीसुद्धा त्यांना मिळाली नाही. आणि मग आझाद होत आला आणि आपल्याबरोबर त्या तिघांना घेऊन गेला. कुठे गेला आपल्याला समजणारही नाही. आपल्या स्थळकाळाच्या पटावरून ते पुसले गेले एवढं मात्र खरं. आपल्या मर्यादित दृष्टीपुरते ते तिघही मृत आहेत. खरोखरच त्यांचं काय झालं, ते कोठे आहेत, त्यांना कोणते अनुभव येत आहेत हे प्रश्न आपल्या पलीकडचे आहेत. तेव्हा आता कीर्तीचा प्रश्न मिटला आहे. हा कणंगली चांगला श्रीमंत होता. त्यानं स्वतःची नोंद कीर्तीचे काका अशी केली आहे. तेव्हा अर्थातच ती त्याची पुतणी आणि वारस ठरते. ती सर्व इस्टेट तिच्या मालकीची झाली आहे. बस ते गप्प बसले होते. मग आम्ही दोघं बाहेर आलो होतो. कीर्ती बावरली होती. साऱ्या जगात ती एकटीच होती. काय करावं कसं करावं तिला काही सुचत नव्हतं. खरं सांगायचं म्हणजे कृष्णचंद्रांची ही कथा इथेच संपली आहे. पुढे कृष्णचंद्रांच्या सल्ल्यावरून मी, ज्ञानसिंग आणि कीर्ती तिघही तिच्या वाड्यात राहायला कसे गेलो आणि पुढे माझ्या आणि कीर्तीच्या परिचयाचं रूपांतर प्रेमात होऊन नंतर आमचा विवाह कसा झाला, या सर्व वैयक्तिक गोष्टी आहेत. त्यांना या निवेदनात स्थान नाही. समाप्त.